फारसे माझ्या वयाला किंवा माझ्यापेक्षा जे लहान आहेत त्यांनी न पाहिलेले बाळासाहेब, म्हणजे 40व्या वर्षी बाळासाहेबांनी शिवसेना फॉर्म केली त्याच्या आधीचे बाळासाहेब, आणि मित्र म्हणून लोकशाहीरांसोबत असलेलं त्यांचं नातं, मैत्रीतले बाळासाहेब. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लच्चूक मराठी. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा ट्रेलर जो आहे तो प्रदर्शित झालेला आहे, आणि आपण सगळ्या कलाकार मंडळींची गप्पा मारतोय. आणि या चित्रपटात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका साकारतोय अभिनेता दुष्यंत वाघ, त्याच्याशी आपण बोललो होतो टीझर लॉन्चच्या निमित्तानं. आज ट्रेलर लॉन्चच्या निमित्तानं जो लुक समोर आलेला आहे त्याचा, आणि अधिक माहिती आपण त्याच्याकडून घेऊयात, कारण हा लुक जो बघताय तुम्ही तो दुष्यंत आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा, आणि खूप छान वाटतं कारण ट्रेलरमध्येही आम्हाला विविध लुक ते बघायला मिळाले असेल. तो एक सभेतला एक शॉट आहे, कारण ती खासियत होती बाळासाहेबांची, आणि त्या सुरुवात मी त्या शॉटपासून करते. तो कशा पद्धतीने चित्रित करण्यात आला माझ्या मते ते काम केदारदादांनी खूप सोपं केलं होतं, पण त्यांनी मला विचारलं होतं की त्यांची एक पिक्युलर स्टाईल होती सभेला उभी राहण्याची, तुला माहिती आहे का? मी म्हटलं हो मला माहिती आहे. म्हटलं मी काहीतरी डिझाईन केलं आहे, म्हटलं बघ तुला योग्य वाटतं आहे का. सो त्यांची एक स्टाईल होती की कमरेवर हात ठेवायचे ते, आणि तो हात असा नसायचा, तो हात मागे असायचा. सो ते उलटा हात ठेवायचे कमरेवर आणि उजव्या हाताने हे करायचे. सो ते केलं मी, आणि केदारदादा म्हणाला की हा हात थोडा वरती घे, कारण तो थोडा वरती असायचा त्यांचा. ते इनपुट केदारदादाचं होतं, आणि मग तसा तो शॉट आम्ही केलेला आहे. सो तो फीलच वेगळा होता तो शूट करण्याचा, की एक तर बाळासाहेब करायचे, दडपण हे आपलं बोलणं झालेलंच आहे, आणि त्यात फारसे माझ्या वयाला किंवा माझ्यापेक्षा जे लहान आहेत त्यांनी न पाहिलेले बाळासाहेब, म्हणजे 40व्या वर्षी बाळासाहेबांनी शिवसेना फॉर्म केली त्याच्या आधीचे बाळासाहेब, आणि मित्र म्हणून लोकशाहीरांसोबत असलेलं त्यांचं नातं, मैत्रीतले बाळासाहेब, समवयस्क मित्रांमध्ये असणारे बाळासाहेब, हे खूप वेगळे कंगोरे जे माझ्या मते ऑब्व्हियसली मी कधी बघितलेलेच नाही आहेत, किंवा चित्रांच्या रूपातच ते बाळासाहेब बघितलेले आहेत. सो मजा आली हे करायला. आणि आज जेव्हा या मोठ्या पडद्यावर ते स्वतःला बघताना कसं काय पद्धतीच्या भावना होता, मनात घालमेल अजूनही आहे? घालमेल तर असणारच आहे, कारण बाळासाहेब ठाकरेंसारखी व्यक्तिरेखा साकारायची हेच खूप मोठी जबाबदारी आहे, आणि हे खूप मोठं दडपण आहे. आणि साधी व्यक्तिरेखा असेल जी कुठल्या पात्राशी निगडीत नसेल किंवा एखाद्या खऱ्या माणसाशी निगडीत नसेल, तरीही आम्हा कलाकारांना दडपण येतंच, त्यामुळे इथं येण्याचं ते खूपच स्वाभाविक आहे. त्यामुळे दडपण अजूनही आहे, आणि ते पिक्चर रिलीज होईपर्यंत असणारच आहे, किंवा त्यानंतरही असणार आहे. पण त्या बरोबरीने आनंद आहे, अभिमान आहे की कमी कलाकारांना ही संधी मिळते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना किंवा त्यांचं व्यक्तिमत्व पडद्यावर साकारण्याची त्यातलं एक भाग्यशाली मी. नक्कीच. आणि महत्त्वाचं म्हणजे हा कॅमिओ आहे. कॅमिओ जरी असला तरी महत्त्वाची व्यक्तिरेखा आणि ती जबाबदारी पार पाडायची होती तुला, तर त्यासाठी मिळालेला कालावधी, म्हणजे तुला एवढे शॉट द्यायचे आहेत, हाच तुझा शॉट असणार आहे, त्यामुळे तुला ती तयारी करण्यासाठी मिळालेला कालावधी असेल, त्या कालावधीत तू काय काय पद्धतीने त्याचं रिसर्च असेल किंवा त्या गोष्टी केल्या होत्यास, तुला किती वेळ देण्यात आला होता की एवढा तुझ्याकडे वेळ? व्यवस्थित वेळ आला होता, कारण आमची लुक टेस्ट झाली होती, तिथं ठरलं होतं किंवा त्याच्या आधीच ठरलं होतं की तू बाळासाहेब करायचे. सो मी केदारदादाला विचारलं होतं की त्यावेळेचे इंटरव्ह्यूज वगैरे ज्यांचे असतील त्या वयातले त्यांचे इंटरव्ह्यूज जे मला डिरेक्शन टीमनी पाठवले होते, पण केदारदादाचं मुळात म्हणणं हे होतं की आपल्याला कॉपी करता येणार नाहीच आहे, कॉपी तुम्ही करूही नाही कोणाची, आणि बाळासाहेबांची कॉपी करणं तर अशक्य गोष्ट आहे. तर तुला जसे बाळासाहेब समजलेले आहेत, उमजलेले आहेत, ते डोक्यात ठेव, आणि त्या काळातले बाळासाहेब जे तुझ्या वयाच्या लोकांना किंवा तुझ्यापेक्षा जी तरुण लोक आहेत त्यांना जे बाळासाहेब माहिती नाही आहेत, सो तू तुझ्या मित्राशी जसं बोलशील तसेच बाळासाहेबही आपल्या मित्राशी बोलतील, आणि ते कुठल्याही वयात असले तरी ते आपल्या मित्राशी तसेच बोलतील. सो केदारदादांनी मला त्यांची तरुणपणीचे खूप फोटोज पाठवले होते किंवा डिरेक्शन डिपार्टमेंटनी ते खूप पाठवले होते, आणि त्या फोटोजवरनं एक स्वभाव म्हण, देहबोली म्हण, याचा अभ्यास मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कलाकार म्हणून किंवा माणूस म्हणून मी खूप चंचल आहे, किंवा जो बाळासाहेबांच्या पर्सनॅलिटीमध्ये जी स्थिरता आहे, जो ठहराव आहे, तो माणूस म्हणून माझ्याकडे नाही आहे. सो तो कलाकार म्हणून या व्यक्तिरेखेत टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे, तो माझा अभ्यास होता
किंवा नजर जर असेल मला तुझ्याकडनं कॅमेराकडे बघायचं असेल तर कदाचित माझी नजर खाली जाईल, वरती जाईल आणि मग मी कॅमेराकडे बघेन. बाळासाहेबांना जर हे करायचं असेल तर ते डायरेक्ट तुझ्याकडनं कॅमेराकडे बघतील. सो त्यांचा हा ट्रॅव्हल जो असेल तो खूप स्ट्रेट असेल. ही गोष्ट इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या मते केदारदादाला तरी ते पटलं होतं, भावलं होतं आणि ऑडियन्सलाही ते आवडेल अशी आशा आहे. नक्कीच. आणि ते बारकावे तू उत्तम पद्धतीने सादर केले असं आम्हाला ट्रेलरमधनं जाणवतंय, तर उत्सुकता आहे की चित्रपटात ते कशा पद्धतीचं असेल. आणखी शेवटचा महत्त्वाचा प्रश्न असा की अंकुश चौधरीसोबत आम्हाला ते जे सीन्स आहे काही बघायला मिळतात, अर्थात शाहीर साबळे त्याने साकारलेत, तो कनेक्शन बाळासाहेब आणि शाहीर साबळे यांचा जो कनेक्शन आहे तो तुम्हा दोघा कलाकारांना तो त्या फ्रेममध्ये आणायचा होता, त्या कनेक्शनबद्दल मला सांग, तो कशा पद्धतीने स्वरूपात. याचं श्रेय अंकुशदादाचं आहे, कारण अंकुशदादा आणि मी महाराष्ट्र शाहीरच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र काम करतो आहे, पण ओळख खूप वर्षांपूर्वीची. म्हणजे केदार सरांच्या चिरूत गंगाधर टिपरेमध्ये मी एक एपिसोड केला होता ज्याच्यात मी टिपऱ्यांचं लहानपण केलं होतं, म्हणजे टिपऱ्यांचं शालेय वय तसा तो एक एपिसोड मी केला होता. आणि त्यावेळेला अंकुशदादांनी स्वतः त्याच्यानंतर जेव्हा जिप्सी कॉर्नरला शिवाजी पार्कला तो जेव्हा तो मला भेटला होता त्याने आपणहून कौतुक केलं होतं आणि ओळख तेव्हापासूनची आहे. सो जिप्सी कॉर्नरला भेटणारा अंकुशदादा आणि कुठल्याही इव्हेंटमध्ये म्हण किंवा सेटवर म्हण, कुठल्याही त्याच्या फिल्मच्या सेटवर म्हण किंवा महाराष्ट्र शाहीरच्या निमित्ताने शाहीर साबळ्यांच्या भूमिकेत असलेला अंकुश चौधरी म्हण, तो कधीच अंकुश चौधरी म्हणून वागतच नाही, तो माझ्याबरोबर कायम अंकुश दादा म्हणूनच वागतो. त्यामुळे तो कम्फर्ट झोन खूप आधीपासून होता. काम या निमित्ताने एकत्र करायला मिळालं आणि माझ्या मते आता तो कम्फर्ट झोन तुम्हाला स्क्रीनवर तसाच दिसेल. सो हे श्रेय अंकुशदादाचे की तो स्टारडम ठेवत नाही कुठेही, खूप जमिनीवर उभा असलेला माणूस आहे, खूप ग्राउंडेड आहे आणि खूप प्रेमळ आहे. सो हे 100% श्रेय अंकुशदादाचे. आणि तू ज्या पद्धतीने बारकावे टिपलेले आहेस बाळासाहेबांचे किंवा ती लकब असेल ती आम्हाला ट्रेलरमध्ये जाणवते, आता चित्रपटाची वाट बघायची कशा पद्धतीने असणार, अर्थात अंगावर रोमांच उभा करणारा हा ट्रेलर आहे. अक्षरशः अंगावर काटे आले होते जेव्हा तो ट्रेलर संपतो तेव्हा, आणि मी केदारदादांनाही म्हटलं येते, तर आता उत्सुकता आहे. तर जे प्रेक्षक बघताय तुला त्यांना काय सांगावं असं वाटतं, चित्रपट रिलीज होत आहे. मराठी मातीतला सिनेमा आहे, आपल्या संस्कृतीचा सिनेमा आहे आणि जसं केदार सर म्हणाले तसं की आजकालच्या शाळेतल्या मुलांना शाहीर साबळे आणि त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या गाण्यांबद्दल माहिती नाही आहे आणि ही आपली जबाबदारी आहे की आपली संस्कृती, आपला मराठी बाणा, आपली भाषा आणि आपला इतिहास आपल्या पुढच्या पिढीपर्यंत न्यावा. आणि त्या अनुषंगाने केदारदादा, अंकुशदादा, एव्हरेस्ट आणि आम्ही सगळ्यांनीच टीम म्हणून हा प्रयत्न केलेला आहे. आणि जितकं प्रेम आपलं मराठी माणसावर आहे तितकंच प्रेम आपलं या सिनेमावर आहे ह्याची मला खात्री आहे. ते थिएटरच्या स्वरूपात थिएटरमध्ये जाऊन तुम्ही दाखवावं आणि ते प्रचंड यश देऊन ते सिद्ध करावं इतकीच इच्छा आणि इतकीच प्रार्थना. खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू प्रेरणा, थँक्यू सो मच.